जगात पाप येणे। आदम अन त्याची बायको देवाच्या द्वारे बनवलेल्या सुंदर बगीचा मध्ये खूप आनंदाने राहत होते। ते दोघं पण कपडे घालत नव्हते, पूर्णपणे भोंगळे होते। तरी पण त्याला त्या बाऱ्यात काही पण लाज वाटत नव्हती, काऊन की त्यावेळी जगात पाप नाही होता। ते दोघं पण बगीचा मध्ये देवाच्या बरोबर फिरत असायचे आणि देवाच्या सोबत बोलत पण असायचे। पण त्या बगीचा मध्ये एक सर्प होता, तो खूप धूर्त होता। त्याने त्या बाईले विचारले, काय देवाने खरोखर तुम्हाला या बगीचा मधले कोणत्याही झाडाचे फळ खायला मना केले आहे? बाईने उत्तर दिले, देवाने आम्हाला सांगितलं आहे की त्या बऱ्या अन वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाच्या फळाले तोडून कोणत्या पण झाडाचे फळ आम्ही खाऊ शकतो। अन देवाने आम्हाला म्हटलं आहे की जर तुम्ही हे फळ खासान किंवा त्याले स्पर्श करसान पण तर तुम्ही मरून जासान। सर्पाने बाईले म्हटलं, हे खोटं आहे, तुम्ही मरणार नाही। देवाले मालूम आहे की हे फळ खाल्ल्यावर तुम्ही देवासारखे होऊन जासान आणि तुम्हाला त्याच्या सारखेच बऱ्या वाईटाचे ज्ञान होईल। तवा बाईने पाहिले की ते फळ खायाले चांगले अन चविष्ट दिसत आहे आणि तिले समजदार पण बनायचं होतं। म्हणून तिने फळ तोडला अन खाल्ला आणि मग तिने आपल्या नवऱ्याला पण जो तिच्या सोबत होता ते फळ खायाला दिला। तवा त्याने पण खाल्ला। अचानकच त्याचे डोळे उघडले आणि त्याले मालूम झाले की ते भोंगळे आहेत। मग त्यानं झाडाच्या पानायले शिवून आपल्या शरीराला झाकण्यासाठी कपडे तयार केले आणि आपल्या शरीराला झाकण्याचा प्रयत्न केला। तवा आदम आणि त्याच्या बायकोने बगीचामध्ये फिरत असताना देवाचा आवाज ऐकला। ते दोघं पण देवाचा आवाज ऐकून झाडाच्या मागे लपले। तवा देवाने आदमाले हाक मारून विचारले, तू कुठं आहेस? आदमाने उत्तर दिले, बगीचा मध्ये चालण्याचा तुया आवाज ऐकला अन मी भेलो, काऊन की मी भोंगय आहे म्हणून मी लपलो। मग देवाने विचारले, तुले हे कोण सांगितलं की तू भोंगय आहेस? काय तू ते फळ खाल्ले आहेस जे मी खायाले मना केले होते? आदमाने उत्तर दिले, तू मले जे बाई दिली होती तिनेच मले हे फळ दिले आहे। मग देवाने बाईले विचारलं, तू हे काय केले? तवा ती बाई बोलली, सर्पाने मले फसवले आहे। देवाने सर्पाले म्हटलं, तू शापित झाला आहेस, तू आपल्या पोटाने चालशीन अन माती चाटशीन, तू अन या बाई मध्ये वैर निर्माण होईल अन तुया संतती अन तिच्या संतती मध्ये पण वैर निर्माण होईल। या बाईची संतान तुया डोक्षाले आपल्या पायाखाली ठेशीन अन तू त्याच्या टाकीले डसणार। तवा देवाने बाईले म्हटलं, मी असं करीन की तू मोठ्या कष्टाने लेकराले जन्म देशीन, तरी पण तुयाली ओढ तुया नवऱ्याकडे राहीन अन तो तुयावर स्वामित्व करीन। देवाने आदमाले म्हटलं, तू आपल्या बायकोचे ऐकले आहे अन मायाली आज्ञा मोडली आहे म्हणून जमीन श्रापित झाली आहे। आता तुले कष्ट करूनच अन्न भेटणार, तू मरशीन अन तुयाले शरीर मातीत मिसळणार। आदमाने आपल्या बायकोचे नाव हवा ठेवले, ज्याचा अर्थ हाय जन्म देणारी, काऊन की तिच्यापासून सगळे लोक जन्माले आले। मग देवाने आदम अन हवाले जनावरांच्या चांबड्यापासून बनवलेले कपडे घालून दिले। मग देवाने म्हटलं, आता मनुष्य प्राणी आपल्या सारखाच झाला हाय, त्याले पण बऱ्या अन वाईटाचे ज्ञान झाले हाय, म्हणून त्याले त्या जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ देऊ नये की ते नेहमीसाठी जिवंत राहावे। म्हणून देवाने आदम अन हवाले बगीचा मधून बाहेर काढले अन कोणी पण त्या जीवनाच्या झाडाचे फळ नाही खाल्ले पाहिजे। म्हणून देवाने बगीचा मध्ये प्रवेश दारावर सामर्थ्यशाली देवदूताचा पहारा लावला।